आणि आता आपल्यासोबत आहेत राजीव सातव, काँग्रेसचे महत्वाचे नेते आपल्यासोबत आहेत. राजीवजी, अरुण जेटली हे पक्षाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे त्यांची इतर पक्षांच्या वरिष्ठांशी सुद्धा तितकीच चांगली त्यांचं संभाषण असायचं. आज किती मोठी पोकळी आहे त्यांचं जाणं. अरुणजी, मागच्या 5 वर्ष ज्यावेळेस मी लोकसभेमध्ये सदस्य म्हणून काम करत होतो त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि एखादा विषय, एखादा प्रश्न मांडला तर त्याचं उत्तर अत्यंत विस्तृतपणे देणं ही त्यांच्या कामाची पद्धत होती. किंवा आधार ज्यावेळेस कंपल्सरी करायचा विषय झाला ना, आधार बिल ज्यावेळेस सरकारनं आणलं तर जवळजवळ 1.5 तास अरुण जेटलींच, त्यावेळेस अरुण जेटलींनी भाषण केलं, मी त्यावेळेस त्या बिलावर इनिशिएट केलं होतं. मी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांवर इतकी समर्पक उत्तरं त्यांनी दिली, किंवा हा ज्युनियर आहे, हा काय सांगतोय, हा काय शिकवतोय असा अॅटिट्यूड त्यांच्यामध्ये नव्हता. किंवा इन्फॉर्मली ज्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये सुप्रियाताई असतील, बाकी सगळेजण खासदार ज्यावेळेस त्यांच्याबरोबर बसायचे तर ज्या पद्धतीचं मार्गदर्शन ते करायचे, म्हणजे पक्षाच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठं चुकताय, विरोधी पक्ष म्हणून काय काय अजून भूमिका मांडायला पाहिजे, किंवा एक सिनियर अॅडव्होकेट म्हणून त्यांचे अनेक किस्से, किंवा कशा पद्धतीने ज्युडिशरीचं काम चाललंय, काय व्हायला पाहिजे अजून काय, म्हणजे बेसिकली एक वरिष्ठ, घरातला वरिष्ठ कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो तसा जेटलींचा वागण्याची पद्धत होती. अनेक वेळा आम्ही त्यांच्या विरोधात मुद्दे मांडले, त्यांच्या विरोधात बेलमध्ये येऊन आंदोलनही केली, परंतु त्याचा राग त्यांनी कधी सेंट्रल हॉलमध्ये ठेवला नाही. उलट ते त्याच्यात सजेस्ट करायचे की अजून तुम्ही तीव्रता वाढवली पाहिजे, तुमचा आता काही इफेक्ट पडत नाहीये. म्हणजे बेसिकली पक्षाच्या बाहेर जाऊन काम करणारा नेता आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायची मानसिकता असलेला नेता म्हणून अरुणजींकडे पाहिलं जायचं. आणि एखादी गोष्ट चुकत असेल तर ऍक्सेप्ट करायची त्यांची तयारी असायची आणि विरोधकांशी बोलायचं ही मानसिकता त्यांची होती. म्हणजे जो बेसिक सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, हे विरोधी पक्षाचे जरी नेते होते तरी ते असं पर्सनल लेवलवर कधी विरोध कधी वाटला नाही त्यांच्या वागणुकीमध्ये. राजीवजी, खरं तर तुमच्याकडनं हे ऐकायची इच्छा आहे की जेव्हा तुम्ही संसदेत एकत्र असायचा, जेव्हा काँग्रेसने मोठी आंदोलनं केली, नोटाबंदी, GST सारख्या विषयांना विरोध केला, त्यानंतर जेव्हा संसद संपायची तेव्हा तुमच्यातलं संभाषण कसं असायचं, अरुण जेटली तुम्हाला काय पद्धतीनं सांगायचे समजवायचे? अरुण जेटलींच्या संदर्भात म्हणजे ज्या ज्या वेळेस हे नोटबंदीचे विषय झाले किंवा नंतरही अनेक मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात आमचं ज्यावेळेस धरणं किंवा सरकारच्या विरोधातली भूमिका होती, लोकसभेमध्ये या संदर्भातली चर्चा व्हायची, एकमेकावर आरोप प्रतिरोप व्हायचे, तेही तेवढ्याच ताकदीनं ते आरोपांचं उत्तर द्यायचे, आरोप पलटून लावायचे, परंतु सेंट्रल हॉलमध्ये आल्यानंतर त्याच्या संदर्भात ती कटुता त्यांनी कधी बाळगली नाही. किंवा आता ह्यानं माझ्या विरुद्ध आरोप केला आणि मी त्याच्याशी बोलणारच नाही, मी त्याच्याकडे बघणारच नाही असं कधी व्हायचं नाही. म्हणजे सेंट्रल हॉलमध्ये ते येऊन बसलेले असायचे, मग तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अनुराग ठाकूर, मी, अनेक जण असे त्यांना गराडा घालून आम्ही चर्चा करायचो की अजून काय आहे, काय काय होतंय, काय काय होणार आहे. म्हणजे असं कधी नाही की म्हणजे मी, सुष्मिता देव आम्ही त्यांच्या समोर जाऊन घोषणा द्यायचो त्यांच्या विरोधात, परंतु नंतर ते चहा ऑफर करायचे की भाई एक घंटा आपने नारे दिए, गला खराब हो गया होगा, आइए चाय पिऊ. तो ही जी वागायची पद्धत होती ना की विरोधकांचा सुद्धा सन्मान करणं, हा फार मोठा गुण त्या नेत्याचा होता. राजीवजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.